एक्झिबिशन्स लावल्यावरती लोकं आले बघायला लोक आले आणि सगळे प्रशंसा करायला लागले अरे वा वा काय सुंदर पेंटिंग आहे छान काय हे कुठं आहे तर ती लोक बोलले हे आपल्या देशात आहे किती खाजगी जागा आहे तुम्हाला तुमची जागा आहे पण तुम्हाला बघता येत नाही हा निसर्ग तुम्हाला पाहता येत नाही तो बॉल रोल होत 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 होत, होत अब्राहम लिंकन पर्यंत पोहोचला की ही जी सगळी आहे ही खाजगी मालमत्ता कोणाची होऊ शकत नाही ही अमेरिकेची नॅशनल प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे आजपासून हे सगळे नॅशनल पार्क्स आहेत मी जरा डॉक्युमेंटरी फिल्म्स जास्ती पाहणारचला आहे माझ्याकडे खूप डॉक्युमेंटरी फिल्म्स आहेत आणि डॉक्युमेंटरी फिल्म्स हे देखील एक मास मीडियाचं मोठं माध्यम आहे की ज्याच्यातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी जगापर्यंत पोहोचवता येतात त्याच्यातले आद्य आहेत केन बर्न वगैरे सारखी लोकं आहेत ज्यांनी महात्मा गांधींचा महात्मा गांधींवरती जी फिल्म केली रिचर्ड अटनबरो त्यांचे बंधू डेव्हिड ॲटन बरो हे तर म्हणजे ऋषीमुनि त्यातले तर एक केन बनची एक फिल्म आहे माझ्याकडे आहे मी आपल्याला पाठवून देईन या मुलांना दाखवा त्याला अमेरिकन नॅशनल पार्क म्हणून जसं आज आपल्याकडे भारतामध्ये चालू आहे की कोणीतरी श्रीमंत लोक येतात आणि म्हणतात की मी हे दहा हजार एकर जमीन घेतली ही पन्नास पंधरा एकर जमीन घेतली पंधरा हजार एकर जमीन घेतली ही इथे चाळीस हजार एकर जमीन घेतली अशा ज्या जमिनी घेत चाललेत एक्झॅक्टली ही गोष्ट काही वर्षांपूर्वी खूप वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये सुरू होती आणि वेगवेगळे त्यांचे निसर्गाने भरलेले असे जे काही भाग होते असे बरेचसे त्या सगळ्या श्रीमंत लोकांनी विकत घ्यायला सुरुवात केलेली तुम्हाला तिकडे जाता यायचं नाही गेलात तर तुम्हाला पैसे मोजायला लागायचे आणि मग तुम्हाला कळायचं की बाबा ही प्रायव्हेट लँड ही काय पब्लिक लँड नाही लोकांसाठीची नाही आहे अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या लोक पाहायला जायचे काही जण अर्थात तेव्हा फार काही दळणवळण फार नव्हतं परंतु जायचे लोक आणि मग काही लोक गेले त्यांना तिथे अटकाव केला की नाही तुम्हाला हे बघताना येणार सुंदर व्हॅलीज होत्या सुंदर अनेक गोष्टी होत्या तुम्हाला करताना येणार असं करत करत ते सगळे लोक होते मग काही चित्रकार तिकडे गेले आता बघा काही चित्रकार तिकडे गेले त्यांना अटकाव केला त्यांनाही समजलं नाही त्यांनाही आत्मही जाऊ दिलं नाही मग त्या चित्रकारांनी अमेरिकेमधले ते जे सगळे भाग होते तिथे असे इझेल लावले त्यांचे कॅनव्हास लावले आणि लांबून दिसणाऱ्या तो सगळा प्रसंग म्हणजे तो सगळी तो लँडस्केप त्याची त्यांनी पेंटिंग्स करायला सुरुवात केली ती पेंटिंग्स केली का प्रतिम पेंटिंग्स आहेत आणि ती पेंटिंग्स केली आणि ती पेंटिंग्स केल्यावरती त्यांनी न्यूयॉर्क आणि इतर त्यांची काही शिकागो इतर काही जी महत्वाची त्यावेळेची महत्वाची जी काही महत शहरं होती अगदी त्या शहरांमध्ये त्यांनी एक्झिबिशन्स लावली एक्झिबिशन्स लावल्यावरती लोकं आले बघायला लोक आले आणि सगळे प्रशंसा करायला लागले अरे वा वा काय सुंदर पेंटिंग आहे छान काय हे कुठं आहे तर ती लोक बोलले हे आपल्या देशात आहे ते बोलले मग आपल्याला जाता का नाही येणार तिकडे ह्या मला बघायचं आहे ते बोलले बघता नाही येणार ना तुम्हाला का ती खाजगी जागा झाली आहे बघा आता आता तिथून बॉल रोल व्हायला सुरुवात झाली किती खाजगी जागा आहे तुम्हाला तुमची जागा आहे पण तुम्हाला बघता येत नाही आहे हा निसर्ग तुम्हाला पाहता येत नाही तो बॉल रोल होत 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 अब्राहम लिंकनपर्यंत पोहोचला आणि अब्राहम लिंकनपर्यंत पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांना हे सगळं सगळी वस्तू ती समजली त्या दिवशी अब्राहम लिंकनने निर्णय घेतला की ही जी सगळी आहे ही खाजगी मालमत्ता कोणाची होऊ शकत नाही ही, ही अमेरिकेची नॅशनल प्रॉ प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे आजपासून हे सगळे नॅशनल पार्क्स आहेत म्हणजे काय काय होतं त्याच्यात अमेरिकेच्या बाजूचा नायगारा फॉल्स होतं ग्रँड कॅनियन होतं अनेक व्हॅलीज होत्या म्हणजे ज्या ज्या गोष्टी आज जगासाठी उघड्या आहेत तिथल्या नागरिकांसाठी बघायला उघड्या आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट लँड झाल्या होत्या हे रेव्होल्युशन हा सगळा इतिहास हा घडला कसा कोणी घडवला हा चित्रकारांनी घडवला